नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आणखीनही आपला कोण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर तो तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित एक महत्त्वाची घटना नुकतीच घडलेली आहे, जी की RBI अधिकृत संकेतस्थळावरती याबाबतची गोष्ट झालेली आहे, जी की 20 रुपयाचं जे नाणं आहे ते आता चलनात येणार आहे, ही प्रत्यक्षात नाणं चलनात येणार आहे, याबाबतची माहिती आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, एक सर्वांना सूचना आहे. सर्वप्रथम मी आपली माफी मागतो की आपण एक 26 एप्रिल 2020 रोजी इंडियन इकॉनॉमी रिव्हिजन सेशन पार्ट नंबर 6 WPI म्हणजेच की होलसेल प्राईज इंडेक्सबाबत एक थोडीशी माहिती आपली राहिली होती, अपडेट माहिती सांगायची राहिली होती, त्याबाबतची घोषणा त्याबाबतची माहिती देखील आज चुकीची दुरुस्ती देखील आज या भागामध्ये आपण देणार आहोत. तर आता पाहूया हे 20 रुपयाचं नवीन येणारं चलनात येणारं नाणं नेमकं काय आहे, या नाण्याबाबतची माहिती. आता या नाण्यासंदर्भातली जी सविस्तर माहिती आहे ती RBIने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती याबाबतची माहिती प्रसिद्ध केलेली आहे. रिझर्व्ह बँकेकडे 10 लाख रुपयाची नाणी सध्या आहेत आणि ही नाणी लवकरच आता बाजारात चलनामध्ये येणार आहेत. भारतात आत्तापर्यंत पहा की अनेक नाणी विनिमय म्हणून वापरात येतात आणि कालांतरे या चलनातून बाद केले जातात, बाद होतात. याबाबतचं एक उदाहरण म्हटलं तर 50 पैशाचं नाणं आपलं चलनामध्ये होतं आणि ते 30 जून 2011 रोजी हे नाणं बंद करण्यात आलं, हे बाद करण्यात आलं. या अगोदर मार्च 2009 मध्ये एक 10 रुपयाचं नवीन नाणं चलनामध्ये आलं होतं, त्यानंतर तब्बल 11 वर्षाच्या काळानंतर आता 20 रुपयाचं नाणं पुन्हा एकदा भारतामध्ये चलनात येत आहे. तर हे जे 20 रुपयाचं नाणं आहे ना, त्याबाबत एक टाकसाळी आहेत आपल्या पहा, मुंबई, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या 4 ठिकाणच्या ज्या टाकसाळी आहेत ना, या 4 टाकसाळीमध्ये हे नवीन 20 रुपयाचे नाणं तयार करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने याबाबत अगोदर पहा म्हणजे की जवळपास 1 वर्षा अगोदर 8 मार्च 2019 रोजी या नाण्यांची एक शृंखला जाहीर केली होती, शृंखला सादर केली होती आणि त्या शृंखलेमध्ये हे 20 रुपयाचं नाणं प्रकाशित केलं होतं. या शृंखलेत या 20 रुपयाच्या नाण्याचा समाविष्ट होता आणि ह्या नाण्याचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे काय की हे दृष्टिहीन लोकांसाठी तयार केलेलं नाणं आहे, म्हणजेच की हे दृष्टिहीन लोकांना देखील सहजरित्या हे नाणं ओळखता येईल. आता नाण्याबाबतची थोडक्यात माहिती काय की सर्व जी नाणी आहेत ती भारत सरकार तयार करते आणि ते RBI मार्फत चलनात आणली जातात. आता नाण्यांसोबत आपण जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंतचा व्यवहार नाण्यांमार्फत करू शकतो, परंतु अशा प्रकारची ती तरतूद आहे, 1000 रुपयापर्यंतचे नाण्याने व्यवहार करण्याची तरतूद, ती तरतूद जी आहे ती इंडियन कॉइन्स ऍक्ट 1906 या ऍक्टमध्ये याबाबतची तरतूद केलेली आहे. तर 1000 रुपयापर्यंतचे नाणे तयार करता येते, हे भारत सरकारला 1000 रुपयापर्यंतचे नाणे तयार करता येते. ही जी सर्व नाणे आहेत भारत सरकारमार्फत नाणे कायदा 1906 अंतर्गत तयार केली जातात. आता प्रत्यक्ष या 20 रुपयाच्या नाण्यासंबंधीची माहिती आपण अभ्यासूया. पहा, या नाण्याचा जो व्यास जो आहे तो 27 मिलीमीटर एवढा याचा व्यास आहे. या नाण्याला एकूण 12 कोन आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला या नाण्याचे एकूण 12 कोन दिसत आहेत. तर या 20 रुपयाच्या नाण्यामध्ये 10 रुपयाच्या नाण्याला ज्या पद्धतीने जशा 2 रिंग होत्या, एक बाहेरच्या बाजूला येलो कलरची आणि आतल्या बाजूला सिल्वर कलरची, तशाच यालाही रिंग आहेत. आता या नाण्याचं जे वजन आहे ते प्रॉपर वजन आहे 8.54 ग्रॅम एवढं याचं वजन आहे आणि यातील जी वरची रिंग आहे, जी येलो कलरची रिंग आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे, या रिंगमध्ये म्हणजे कोणकोणते घटक समाविष्ट आहेत ते आता आपण पाहूया. यामध्ये तांब्याचं प्रमाण जे आहे ते 65% आहे, झिंकचं प्रमाण आहे ते 15% आहे आणि निकेलचं प्रमाण जे आहे ते 20% याच्यामध्ये प्रमाण आहे. आणि आतली जी ही सिल्वर कलरची जी बाजू आपल्याला दिसत आहे, जिथे अशोक स्तंभ आहे, त्या बाजूमध्ये त्या आतल्या भागामध्ये तांब्याचं प्रमाण जे आहे ते 75% असून त्याच्यामध्ये 20% झिंक आणि 5% निकेलचं मिश्रण असं आहे. अशा प्रकारचं हे एक विशिष्ट गुणवैशिष्ट्ये ह्या नाण्याची होती, या अशा प्रकारचं हे नाणं आहे. तर आता मित्रांनो, मी तुम्हाला या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आपण रिव्हिजन सेशनमध्ये इंडियन इकॉनॉमीचा पार्ट 6 अभ्यासला होता, त्याच्यामध्ये आपण भारताची चलन व्यवस्था आणि
किमती किंवा किंमत वाढ, चलनवाढ या हे घटक अभ्यासले होते. यामधील एक महत्त्वाचा घटक होता, त्यात अपडेट द्यायचं आपलं चुकून राहिलं होतं, तर ती अपडेट अशी होती की चुकीची दुरुस्ती तुम्हाला मी सांगतोय त्याबाबतची, की WPI म्हणजे होलसेल प्राईज इंडेक्ससाठी आपण एकूण 697 वस्तू विचारात घेतात. त्यासाठी जे जे आधारभूत वर्ष आहे ते 2011-12 हे आधारभूत वर्ष मानलं जातं, आणि या ज्या शिफारसी आहेत त्या सुमित्रा चौधरी समितीने केलेल्या शिफारसी होत्या. या समितीने केलेल्या शिफारसी ह्या स्वीकारलेल्या आहेत. त्या पद्धतीने या वस्तू किती आहेत, 697 आहेत. तरी होती या 20 एप्रिल 2020 रोजी देण्यात आलेल्या इंडियन इकॉनॉमी पार्ट 6 लेक्चरमधील ही चुकीची दुरुस्ती. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपला MPSC सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर राजू थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल आणखीनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.